काय दशा झाली का 2 दिवसात पुरीची? सुमनताई, मुलगी सुखरूपपणे घरी आली हे काय कमी आहे का? सरू, मला एक सांग, ही नीरजा तुला त्या आईस्क्रीम पार्लरच्या इकडे सोडून आली होती ना? नाही, नीरजा ताईने मला तिथंच उभं राहायला सांगितलं होतं. मी इथं तिथं बघत होते, मी नंतर काय झालं मला काहीच कळलं नाही. एक माणूस आला, त्याच्या रूमवर माझ्या नाकाला लावला, तेव्हाच मला गरगरल्यावाणी झालो. सरो, तुला आठवतंय पुढे काय झालं, तुला कसं नेलं गेलं? नाही, तसं मला थोडं थोडं आठवत आहे. तो माणूस मला म्हणला की पोरी तुला बरं वाटत नाहीये का, चल मोकळ्या हवेवर बस जरा. मी आताला म्हणलं नाही म्हणून, माझ्या नीरजच्या ताईला बोलवा. तर तो मला जबरदस्तीने तिथं घेऊन गेला. मी नंतर काय झालं मला काहीच आठवत नाही. मला जाग आली तेव्हा माझ्यासारख्या 2-3 मुली माझ्या आसपास होत्या. नीरजच्या ताई, तुम्ही मला बरोबर सांगितलं होतं मी आईस्क्रीम आणेपर्यंत कुठेच जाऊ नकोस म्हणून, पण मी तुमचं ऐकलं नाही. मी त्या माणसासोबत निघून गेले. मला माफ करा. तरी मी तुम्हा सगळ्यांना सांगत होते, या सगळ्यात नीरजचा काहीही दोष नाही. आपल्या सरूला खरंच त्या ब्लेड मॅनने पळवलं होतं. नीरजा, सॉरी, आम्ही तुला चुकीचं समजलो. खरंच नीरजा, गेल्या काही दिवसांपासून तू आम्हा सगळ्यांशी खूप चांगलं वागतेस, सगळ्यांशी जुळून घ्यायचा प्रयत्न करतेस, तरी सुद्धा आम्ही तुझ्यावर संशय घेतला. पण मी खरंच कोणावर चिडले नाही आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त एक व्यक्ती सोडून तुझ्या गौरी ताईच्या वागण्याचा मात्र मला खूप त्रास झाला, म्हणून खूप रागवली आम्ही तिच्यावर. माझ्यावर? हो, काय गरज होती तुला माझ्याऐवजी तिथे जायची? उद्या तुला काही झालं असतं तर सुमन काकू कशा जगल्या असत्या तुझ्याशिवाय? आणि तुला काही झालं असतं तर निखिल कसे जगले असते? बरं, आता चला, सरूचे खूप हाल झाले असेल, 2 दिवस तिला आराम करू द्या. सरू बेटा फ्रेश हो, सुमनताई घेऊन जा. चला. मी आलोच. सॉरी मम्मा. हॅलो नीरजा मोहिते, स्वतः नाही येता पोलिसांना पाठवून दिलंस, तुझ्यामुळे माझ्या हातात सावध विसटले. आता नाही सोडणार, आता माझ्या आयुष्यातलं एकच लक्ष असेल तुला संपवणं. आजपासून मरण तुझ्यासोबत सावलीसारखं वावरते, लक्षात ठेव. आई, अग आता आलीच तर राहा ना थोडे दिवस. न ग बाई, आणखी राहायला नको सांगू. मी तर म्हणते आता जी मिळेल ती एसटी पकडून जातो आम्ही शिरगाव. तुमची मुंबई तुम्हालाच लकलक बरी, ही तुम्हालीची कृपा म्हणून पोरगी गावली तरी. आई, रोज रातच्या एका पोलीसचे केस पकडून नाहीतर बखुटीला पकडून घेऊन जायचा तो माणूस, नंतर ती मुलगी कुठंही दिसायची नाही, गायबच व्हायची. सरू, तरू, हे तुझ्यासाठी घे. आईस्क्रीम? हो. अग, तू इतक्या बहादुरीने त्या गुंडांच्या तावडीत असताना सुद्धा तुझ्या ताईला फोन केलास ना, त्याचे बक्षीस आहे. सॉरी. अग, खरंच फोन केला होतास? वाय, अग, त्याने पकडलेल्या एका मुलीकडं फोन होता, तिने तो लपवून ठेवलेला, मग त्याच्यावरनं फोन केला.
पण त्याच्या ते लक्षात आलं आणि त्याने तो फोन खेचून घेतला. बर निखिल, आता निघतो आम्ही, परवानगी द्या. अगं येऊ ना परत, ये भी तिकडे एकलेच आहेत ना, आता निघतो. बर ठीक आहे, मग तुम्ही तयारी करा, तयारी झाली की सांगा, मी सोडायला येतो तुम्हाला. ठीक आहे. त्या ब्लेड मॅनने फोन केला होता हे कोणालाही समजता कामा नये. खास करून निक आणि गौरीला तर माहीत नाही. दोघंही एक क्षण सुद्धा मला एकटीला सोडायचं नाहीत आणि ही गोष्ट एसीपीच्या कानावर घालायला हवी. अजूनही अपसेट आहेस? नाही. एकीकडे मी असं म्हणतो की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि दुसरीकडे तुझ्यावर विश्वास दाखवतो. इट हॅपन्स नाही. तुला माहितीये, विश्वास गमवायला एक सेकंदही पुरेसा असतो पण विश्वास गमवायला अख्खं आयुष्य सुद्धा पुरत नाही. आणि मी तर आतापर्यंत प्रत्येक वेळी तुमचा विश्वासघातच केलाय. तुम्हाला माफ नाही करणार. रागच नव्हता तर मग माफी कसली? काय सरीजा, खूप मोठ्या मनाने मला माफ केलं असतो. आता आपल्या रिलेशन मध्ये मला कुठलीही कॉम्प्लिकेशन नको आहेत. निक प्लीज, हे बघ आपल्या रिलेशनचं पुढे काय होणार मला खरंच माहित नाही. हा पण मला फक्त एवढंच माहिती आहे की गौरी तुझी बायको आहे. नीरजा, गौरी माझी बायको होती, आता ते नातं मला आठवतच नाहीये, तर का तुम्ही सर्वजण मला जबरदस्ती करताय? ठीक आहे, मग गौरीचं काय, गौरीच्या प्रेमाचं आणि गौरीच्या निष्ठेचं काय? मी खरे केव्हाही माझ्यापेक्षा तिचा हक्क जास्त आहे तुझ्यावर. मी आता तर तुझ्यावरच प्रेम करतोय ना. ठीक आहे, तुम्ही सर्वजण सांगताय म्हणून मी गौरीचा बायको म्हणून स्वीकार करे नाही, पण ती फक्त एक ऍडजस्टमेंट असेल आणि त्या ऍडजस्टमेंटमुळे कोणीही सुखी होणार नाही, ना गौरी, ना मी, ना तू. मी सध्या कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, प्लीज मला थोडा वेळ दे, प्लीज. ठीक आहे, मी वाट पाहिन. पवन काकू आणि सरूला सोडायला चाललोय, मी यायला थोडा उशीर होईल. थांब, मी सुद्धा येते. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.